Oh.
Kalo na janati tava jananam. Kalo na janati tava samapanam. Drushto maya tava mahakara yogeshara kala kala yogeshara kala kala. नमस्कार सर्वांना. आपण जिथं कुठं असाल आशा करतो की तुम्ही खुशाल आहात आणि घरात आहात. हे अगदी गमतीशीर आहे की अनेक लोक तक्रार करतायत की घरी कसं राहावं, घरी कसं राहावं, भांडण न होऊ देता. म्हणूनच हे अतिशय महत्त्वाचं आहे माणसांसाठी की फक्त डोळे मिटून शांत बसायला शिकणं. तुम्हाला कुठलंही ध्यान माहिती नाही आहे, काही हरकत नाही, फक्त सहज डोळे मिटून बसा. डोळे मिटण्याचा हेतू एवढाच आहे की जर तुम्ही डोळे उघडले, आता पाचही इंद्रियांमधून तुम्ही माहिती घेत असता, पण दृष्टीतून जी माहिती मिळते ती सगळ्यात जास्त असते. माणसांना मिळणारी सगळ्यात प्रभावी माहिती म्हणजे दृष्टीतून. समजा तुम्ही सगळ्याच गोष्टी राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहेत, पण समजा तुम्ही एक कुत्रा असता. आम्ही कुत्रा हा शब्द कशालाही कमी लेखण्याच्या हेतूने बोलत नाही आहोत, कारण असे अनेक मूर्ख आहेत जे अरे त्यांनी कुत्रा म्हटला, ते आम्हाला कुत्रा म्हणाले. आज कुत्र्यांची खूपच किंमत केली जाते, त्यांची माणसाहून जास्त काळजी घेतली जाते, असंच आहे आजकाल. तर समजा तुम्ही कुत्रा आहात, मग तुम्ही पाहाल तुमचा बाह्य जगाचा अनुभव हा जास्त वासावर अवलंबून असेल. तुम्ही गोष्टी माणसं जितक्या स्पष्टपणे बघू शकतात तितक्या स्पष्टपणे बघू शकत नाही, पण ते वासावरून जाणतात. सगळेच मांसाहारी प्राणी तसे असतात. जर तुम्ही कधी जंगलात गेलात तर तुम्ही पाहाल त्यांना जर काही जाणून घ्यायचं असेल तर ते असं नाक वर करतात, ते पाहायचा प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांची दृष्टी त्यांच्या वासाच्या जाणीवे एवढी चांगली नसते. वासाची जाणीव अतिशय संवेदनशील असते आणि एका महिलावरून सुद्धा त्यांना तुमचा वास येतो. त्यांना तुम्हाला पाहायची गरज नाही, केवळ वास घेऊन त्यांना कळतं. पण माणसांबाबत दृष्टीचा प्रभाव सर्वात जास्त असल्यामुळे डोळे बंद करून बसणं, हळूहळू तुम्ही अशा अवस्थेत पोहोचाल की जर तुम्ही डोळे बंद केले तर जग गायब होतं. जर एवढं तुम्ही केलं तुमच्या आयुष्यात, तुम्ही पहाल तुम्ही प्रत्येक परिस्थितीतून तरुण जाल. आयुष्यातल्या जीवन आणि मरण दोन्ही तुमच्यासाठी समस्या उरणार नाहीत. जर तुमच्याकडे एवढी क्षमता असली की जर तुम्ही डोळे बंद केले तर जग गायब होऊन जातं, तोच डोळे बंद करण्याचा हेतू आहे. तुम्ही हे शटर खाली केलं तर तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे, कारण डोळा म्हणजे फक्त एक कॅमेरा आहे. पण हे डोळे बंद झाले की स्मृतींचा खेळ चालूच असतो अविरतपणे, जे आपण आधीच गोळा केले त्यामधून. तर हा छळ चालूच आहे. यामुळेच जर तुम्हाला काम असेल तर तुमच्या समस्या असतील, जर तुम्हाला काही काम नसेल तरी तुम्हाला समस्या असतील. तर ही परीक्षेची वेळ आहे. तुम्ही घरी आहात म्हणून नाही, परीक्षेची वेळ, कारण कसं या परिस्थितीतून जायचं देशाला किंवा जगाला या व्हायरसची विस्तृत लागण होऊ न देता. इन्फेक्टेड बाय दिस व्हायरस, कसं निश्चित करायचं की यामुळे आपल्या समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणांवर लोकांचे बळी जाणार नाहीत, हे आव्हान आहे. त्यासाठी पुष्कळ काही करण्याची गरज आहे.
पण आता सध्या अनेक लोक तक्रार करतायत की कुटुंबासोबत कसं राहायचं, घरी कसं राहायचं, घर कधीपासून एवढी भयानक जागा बनली. नाही नाही, हे घराबद्दल नाही आहे. तुम्ही पहाल की जर तुम्ही डोळे मिटून बसलात तर हे आणखीन भयानक वाटेल असे तुम्ही बनला आहात. मला खरंच कुटुंबांमधल्या इतर सगळ्यांची दया येते. जर तुम्ही डोळे मिटून स्वतःचा छळ करत असलात तर डोळे उघडल्यावर तुम्ही नक्कीच इतरांचा छळ करत असणार. जर तुमचे डोळे उघडे असले तर तुम्ही या लोकांचा छळ करणार. डोळे मुटल्यावर तुम्ही स्वतःचा छळ करणार. तुम्ही हे समजून घ्यायला हवं. जर तुम्ही एका जागी शांत बसलात तर तुमच्या मनात जे काही घडतं, जर तुम्ही याबद्दल प्रामाणिक असला आणि लक्ष देऊन पाहिलं की काय घडतंय, किंवा हे रेकॉर्ड करायची काही सोय असेल आणि जर तुम्ही हे रेकॉर्ड केलं आणि कुणाला सांगितलं नाही की हे तुमचं मन आहे आणि एखाद्या एक्सपर्टला म्हणजे मनसोपचार तज्ञाला वगैरे दिलात, किंवा कुणालाही, जो कुणी हे पाहिल तो म्हणेल की हे एका वेड्या मनाचं मन आहे. बऱ्याचशा लोकांनी स्वतःला असंच ठेवलेलं आहे, म्हणूनच त्यांना सक्ती पूर्णपणे व्यस्त राहावं लागतं. जर त्यांनी काही करायला नसेल तर त्यांचा एखादा छंद असला पाहिजे. त्यांना एका जागी बसता येत नाही. लोक जुन्या किल्ल्या जमवत आहे, जुने स्टॅम्प असं काहीतरी. मी काही याच्या विरोधात नाही आहे, पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तुम्ही फक्त तुमच्या मनातला गोंधळ हाताळण्याचा प्रयत्न करताय. जर कशानेच काम झालं नाही तर तुम्ही दारू आणि ड्रग्ज घेता. तर ही वेळ आहे जिथं तुम्ही याकडे लक्ष द्यायला हवं. तुम्ही स्वतः ते केलं नाही म्हणून व्हायरस आणि पोलीस लोकांना झोडून पुन्हा घराच्या आत पाठवत आहेत. अमेरिकेत आज सर्वत्र आर्मी दाखल झाली आहे. अमेरिकेचं सैन्य दल सगळीकडे तैनात आहे, सगळ्या शहरांमध्ये. लोकांना पुन्हा त्यांच्या घरात पाठवत आहेत. तर आता हे जबरदस्तीनं होतं आहे, म्हणून या वेळेचा उपयोग करून घेऊया अंतर्मुख होण्यासाठी, डोळे मिटून सहज बसण्यासाठी, समजून घेण्यासाठी की तुमच्या मनाची नेमकी प्रकृती काय आहे. तुम्ही डोळे मिटले तरच तुम्हाला हे कळेल, नाहीतर तुम्हाला वाटत राहील की सतत जगाचं काहीतरी चुकतंय. तर आपण काय करतोय की हा साधा मंत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपण ज्याला मंत्र म्हणतो तो म्हणजे केवळ ध्वनीची एक ठराविक रचना आहे. जर योग्य उच्चार केला तर हा मंत्र विशेष करून रचला गेलाय, ज्याला आपण समत प्राण म्हणतो, तो जागा करण्यासाठी आहे. शरीरामध्ये प्राणवायूचे 5 आयाम आहेत. समत प्राण तो आहे जो श्वासाची यंत्रणा आणि विचाराची यंत्रणा सांभाळतो आणि उष्णता निर्माण करतो. प्राणवायू मुळात श्वासोच्छ्वास आणि विचार प्रक्रिया सांभाळतो, पण समतप्राणाच्या उष्णतेशिवाय प्राणवायू काम करू शकत नाही. म्हणूनच कुठली क्रिया किंवा प्राणायाम जो तुम्ही करत असाल, पहिली गोष्ट म्हणजे थोडी उष्णता निर्माण करणं, कारण उष्णता निर्माण केल्याशिवाय बाकीचे पैलू जोरात काम करू शकत नाहीत. तर एक गोष्ट म्हणजे उष्णता निर्माण करणं, कारण ज्यामुळे रोग प्रतिकार शक्तीला बळ मिळतं. असं समजायला नको की आता मी माझी क्रिया करतोय तर मी बाहेर बेजबाबदारपणे फिरू शकतो. नाही, मी कधीच असं म्हटलं नाही की तुमची क्रिया किंवा मंत्र हा काही करोनासाठी उपाय आहे. तसं नाही आहे, हे तुमची यंत्रणा सशक्त करतं. जर आता तुम्ही भीतीपोटी करत असाल तर 4 ते 6 आठवडे लागतील फायदे मिळण्यासाठी, पण जर तुम्ही नियमितपणे करत असाल तर तुम्हाला फरक जाणवतो की कशी तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती इतर अनेक लोकांच्या तुलनेत कितीतरी जास्त प्रभावी आहे. तर हे पॅकेज मंत्र आणि ईशाक्रियाचं तुमच्या यंत्रणेत समतोल आणेल. मला वाटतं हे उपलब्ध केलेलं आहे, अजून नाही, आजपासून हे उपलब्ध होणार आहे. कृपया याचा उपयोग करा तुम्ही जिथं कुठं असाल तिथं, कारण जीवनाने आपल्याला सुटी दिली आहे. त्याचा वापर आपल्या कल्याणासाठी करूया. गोंधळ आणि भीती यामध्ये वाया घालवायला नको. काही प्रश्न असतील तर. नमस्कार, पहिला प्रश्न आहे लावण्याकडून. सद्गुरु, 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणालात की व्हायरसला तुम्हाला मारायचं नाही आहे. तुमचं शरीर हे त्यांचं घर आहे. काही लोक जे स्वतःला बुद्धिमान समजतात
ते ट्विटरवर हे वाक्य संदर्भाशिवाय वापरून त्याची खिल्ली उडवतात. याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण द्याल का की हे खरंच सत्य आहे का की व्हायरसला तुम्हाला मारायचं नाहीये? माणसं सोडली तर इतर कुठल्याही प्राण्याला त्याची राहायची जागा नष्ट करायची नसते. फक्त माणसंच आहेत जे असं करतात, पण ते सुद्धा मुद्दाम करत नाहीत. सो दे ऑल्सो डोंट डू इट बाय इंटेंट. अजाणतेपणे करतात. त्याचप्रकारे व्हायरस सुद्धा हे अजाणतेपणे करतो. त्याला तुमच्यामध्ये राहायचं आहे, पण तो जरा गोष्टी जरा जास्तच करतो आणि तुम्ही आणि मी मरू शकतो. मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, जेव्हा मी 17 वर्षांचा होतो तोपर्यंत मला मिझल्स होऊन गेल्या होत्या, टायफॉइड होऊन गेला होता, देवीची साथ लागली होती, माझ्या नाकावर अजूनही त्याची खूण आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी, अगदी सगळं काही जे लहान मुलांना होऊ शकतं. पण या सगळ्यातून जाताना मी कधीच त्यामुळे मी कधीच खचून गेलो नाही. टायफॉइड दुसऱ्यांदा आला तेव्हासुद्धा भरपूर ताप असतानासुद्धा मी खेळ खेळत होतो आणि अनेक गोष्टी करत होतो. एकच जमेची बाजू होती की शाळेत जावं लागत नव्हतं, तर मला या गोष्टी खूप आवडायच्या. ते त्याला जी काही नावं देत होते मला ते खूप आवडत होतं, कारण तुम्ही शाळेत जावं लागत नव्हतं. ती अधिकृत परवानगी होती दांडी मारण्याची. पण जेव्हा मी 17 वर्षांचा होतो तेव्हा मला कॉलरा झाला आणि ही भयानक गोष्ट. 2 तासात जेव्हा मला लक्ष आलं त्यानं मला अक्षरशः आडवं केलं. मी जवळपास बेशुद्ध होतो. मला आवाज ऐकू येत होते, आई आजी रडण्याचे की हातातून गेला आपला हा मुलगा, गेला आपला मुलगा. माझी आजी माझं नाक तपासत होती, अरे देवा नाक गार पडलंय, संपलं सगळं. सगळेजण रडतायत आणि माझे वडील डॉक्टर होते, ते त्यांना जमेल ते करायचा प्रयत्न करत होते. मग अजून 2 डॉक्टर आले आणि खरंच मी पूर्णपणे बेशुद्ध होतो फक्त 2 तासात. पण पुढच्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी उठून बसलो. त्यानंतर मी उठून इकडे तिकडे फिरू लागलो. त्यांनी मनाई केली आणि मला रूममध्ये बंद करून ठेवलं. पण मी म्हटलं किमान मला गच्चीवर तरी जाऊ द्या, म्हणजे मला थोडं फिरता येईल. मग त्यांनी मला गच्चीवर जाऊ दिलं. मग मला प्रश्न पडू लागला. आत्तापर्यंत मला अनेक गोष्टी झाल्या होत्या. मी त्यांचा आनंद घेतला, कारण त्यांच्यामुळे शाळेपासून सुटका झाली होती. पण इथं हा कोण कुठला जंतू, त्यांनी मला असं काही आडवं पाडलं की जवळपास मी मरूनच गेलो. म्हणून मला जाणून घ्यायचं होतं. ते काही इंटरनेटचे आणि गुगलचे दिवस नव्हते, ज्यांना तुम्ही लगेच विचारू शकता. म्हणून मी शाळेच्या लायब्ररीमध्ये गेलो आणि तिथल्या लायब्ररीनला विचारलं आणि तिनं मला पुस्तक दिलं पॅथोजेन्स बद्दल. आणि मग मी हे पुस्तक वाचलं. त्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी होत्या, ते काय करतात आणि सगळं काही. मग मला हा प्रश्न भेडसावत होता की कशी ही छोटीशी अदृश्य गोष्ट मला खाली पाडू शकते. मग मी येऊन माझ्या वडिलांशी बोललो. ते एक यशस्वी डॉक्टर होते आणि मग त्यांनी मला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. आणि मी म्हणालो मला हे अजिबात आवडत नाही. त्यानं मला जवळपास संपवलंच होतं. हे काय आहे? मग ते मला सांगत होते की या गोष्टी काय असतात. मी ते कधीच विसरलो नाही. आतासुद्धा मला त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द आठवतोय. आणि मी त्या पुस्तकात जे वाचलं ते सुद्धा, कारण माझ्यासाठी हे खरंखुरं आव्हान होतं, जीवन हदरवणारी गोष्ट होती. म्हणून मी काही घाबरलेलं नव्हतं. पण हे एका हॉकी मॅचमध्ये किंवा क्रिकेट मॅचमध्ये हरल्यासारखं वाटत होतं. त्या प्रकारची भावना होती. तर हे जंतू म्हणजे काय असतात? बॅक्टेरिया, व्हायरस असे अनेक प्रकार आहेत त्यांचे. एक गोष्ट म्हणजे आता सध्या उदाहरणार्थ करोना, हे पहा
तो प्राण्यांमध्ये अगदी छान राहत होता, त्यांच्या कुणाचाच जीव न घेता. आता त्याने माणसावर उडी मारली आहे आणि अजूनही तो त्याच गोष्टी करतोय ज्या तो इतर कुठल्या प्राण्यात करत होता, पण आपण ते सहन करू शकत नाहीये आणि आपण कोसळतोय. ते सुद्धा आता स्पष्टपणे प्रस्थापित झालंय की बहुतांशी लोक ज्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ते बरे होत आहेत, पण ते लोक ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमजोर आहे ते दुर्दैवाने बळी पडत आहे त्याचे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की त्याला जगायचं आहे, पण तो इतक्या आक्रमक प्रकारे जगतो की आपला जीव जाऊ शकतो. आता अनेक शास्त्रज्ञ याबद्दल बोलत आहेत, पण मी तेव्हा जे वाचलं ते सुद्धा, मी फक्त 17 वर्षांचाच होतो तेव्हा, तेव्हासुद्धा त्यात सांगितलं होतं, मला लेखकाचं नाव आठवत नाहीतर मी त्याचे नेमके शब्द सांगितले असते. तेव्हासुद्धा त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की बहुतांशी बॅक्टेरिया आणि व्हायरस जे आपल्यात प्रवेश करतात, जे आत्ता आपल्या आत आहेत, जे अनेक प्रकारे आपल्या जीवन प्रक्रियेला सहकार्य करत आहेत, आपल्याला हानी पोचवत नाही आहेत. ते एकेकडे पुष्कळ हानी पोचवणारे असू शकले असतीलही, पण त्यांना समजतं की जर ते तसंच जगत राहिले तर ते त्यांचीच राहायची जागा नष्ट करतील, म्हणून ते अधिक सुरक्षित आकार धारण करतात कालांतराने आणि मग आपल्याबरोबर जगायला शिकतात. ते इतर प्राण्यांबरोबर जगत होते आरामात, इतर प्राणी जगले अगदी आरामात त्यांच्यासोबत. हे जीवनाचं स्वरूप आहे की एकाच्या दुसरं, एकाच्या दुसरं, इतकी असंख्य जीव, अब्जावधी जीव जगतायत एकमेकात मिसळून. आपण सुद्धा तेच आहोत, अब्जावधी व्हायरस आणि बॅक्टेरिया आत्ता याच्या आत जगतायत. पण समजा तुम्ही मॅन्टोस टेस्ट केली, भारतीय लोक मी म्हणतोय, कारण आता सध्या गेल्या 3-4 आठवड्यात आम्ही पाहतोय की कोण फॉरेनर आहे कोण भारतीय आहे, कुठल्या प्रकारच्या भेदभावामुळे नाही, आम्हाला माहीत करून घ्यायचं की ते कुठून आले, इटली चायना कुठून आले. इटली आता चायनाच्याही पुढे गेलं आहे, खूप दुर्दैवी परिस्थिती आहे. पण म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही मॅन्टोस टेस्ट केली भारतीय लोकांसाठी, जवळपास आपण सगळेच नापास होऊ. मॅन्टोस टेस्ट ही क्षयरोगाच्या विषाणूसाठी असते, जवळपास सगळेच भारतीय ही टेस्ट नापास होतील, कारण आपल्या सगळ्यांमध्येच पुरेसे ट्युबरक्युलॉसिस बॅक्टेरिया आहेत. पण ट्युबरक्युलॉसिस एक रोग म्हणून आपल्याला नाही आहे, म्हणून त्यांनी त्याचं आणखीन एक नाव पाडलं, ते त्याला प्रायमरी कॉम्प्लेक्स की असं काहीतरी म्हणतायत, जे काही लहान मुलांमध्ये होतं त्याला, पण तेव्हा थोडी लक्षणं दिसतात, पण आपल्या सगळ्यांमध्ये हे बॅक्टेरिया आहेत. आपण मॅन्टोस टेस्ट नापास हो, पण आपल्या ट्युबरक्युलॉसची काहीच लक्षणे नाही आहेत, कारण आपण त्यांच्याबरोबर जगायला शिकलोय, ते आपल्याबरोबर जगायला शिकलेत. त्यांना माहिती आहे की जर ते खूप आक्रमक प्रकारे जगू लागले, जसं की आपण या पृथ्वीवर जगतोय आता सध्या, त्यांना माहिती आहे की ते त्यांची राहायची जागा गमावून बसतील, म्हणून ते एक सौम्य जीवाच्या आकारात स्वतःला बदलतात. तर हे काही पराकोटीचं विज्ञान नाही आहे, हे कायमचंच असं आहे किमान गेल्या 100 वर्षांपासून. तर ही लोक जी स्वतःला बुद्धिमान समजतात, असं दिसतंय की ते विद्यापीठाच्या आधीच्याही वर्गात गेलेले नसतील, कारण मी विद्यापीठाच्या आधीच्या वर्गात होतो तेव्हा मी हे वाचलं होतं, हे आमच्या लायब्ररीचा भाग होतं, म्हणून ते कदाचित आमच्या पाठ्यपुस्तकातही असेल, पण मी पाठ्यपुस्तकं कधी वाचली नाहीत. कदाचित ही लोक त्या वर्गापर्यंतही कधी पोचली नसतील. त्यांना वाटतं की ट्विटरवर असण्यासाठी त्यांच्याकडे एका पक्षाचा इतका मेंदू असला पाहिजे. त्यांना वाटतं ट्विट करण्यासाठी ते प्रमाणपत्र लागतं. हे अतिशय दुर्दैवी आहे. अशा एका वेळी, या प्रकारच्या वेळी जेव्हा संभाव्य अनर्थ आपलं दार ठोठावतोय देशापुढे जगापुढे, इतकं की अनेक देश त्यांचं सैन्य दल त्यांच्या नागरिकांविरुद्ध वापरत आहेत आता सध्या, तुम्हाला कळलं पाहिजे की हे किती सिरियस आहे. हे किती सिरियस आहे पहा की संपूर्ण अमेरिकेचं सैन्य दल तिकडे तैनात आहे त्यांच्या लोकांना रस्त्यावर येण्यापासून थांबवण्यासाठी.
भारतीय पोलीस तैनात आहेत, रस्त्यावर आक्रमक प्रकारे अंमलबजावणी करत आहेत, कारण त्यांच्या लक्षात आलंय की ही किती सिरियस गोष्ट आहे. पण अशा वेळी सुद्धा या लोकांना उभं राहून त्यांच्या आजूबाजूच्या कुणासाठी काही सकारात्मक करता येत नाही आहे. ते फक्त हाच बावळटपणा सुरू ठेवत आहेत. त्यांना वाटतं की त्यांना डॉक्टरेट मिळाले किंवा ते ट्विटरवर डॉक्टर झाले, किमान पक्ष्यांचे डॉक्टर बनलं पाहिजे त्यांनी. हे अगदी दुर्दैवी आहे की जनसंख्येचा एक असा भाग आहे ज्याला काही पर्वाच नाही आहे की आजूबाजूच्या लोकांचं काय होत आहे त्याची, ज्यांना पर्वा नाही आहे देशाचं काय होत आहे, इतर मानवजातीचं काय होत आहे, त्यांच्याकडे फक्त स्वतःचाच विषय गरळ ओकत जायचं संपूर्ण वेळ. मी आशा करतो की किमान व्हायरस तरी त्यांना बरं करेल त्यांना या विषयापासून. हे थोडे दिवस स्वतःबरोबर राहून मी आशा करतो की ते उभं राहून काहीतरी उपयोगी कामं करतील. कृपया काहीतरी करा. तुम्ही जे कोण आहात मला माहिती नाही ते कोण आहेत, तुम्ही जे कोण आहात ते असं मूर्खांसारखं बोलताय, कृपया काहीतरी उपयोगी कामं करा. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे, मला त्याबद्दल आता बोलायचं नाही आहे. आता सध्या एक प्रचंड अनर्थ आपल्यावर ओढवतोय. जर आपण ही परिस्थिती योग्य प्रकारे नाही हाताळली तर आपण एका मोठ्या अनर्थाच्या दिशेने जातोय, जिथं लाखो लोक असेच मरून जातील. जेव्हा अशी परिस्थिती आहे तेव्हा तुम्ही करून करून एवढंच करू शकता. जेव्हा मी म्हणतो की ही ती वेळ नाही आहे आपल्या आरोग्य यंत्रणेवर टीका करण्याची, आपलं आरोग्य खातं, ही वेळ ती नाही आहे. सगळ्यांनी उभं राहून ज्या काही लहान सहान सकारात्मक गोष्टी आपण करू शकतो आपल्या आयुष्यात त्या करण्याची, कारण ही काही सामान्य वेळ नाही आहे. एक मानवी पिढी म्हणून आपण कधीच या प्रकारच्या परिस्थितीला सामोरे गेलो नाही आहे. लोकांना एवढं समजलं पाहिजे, आपण कधीच यापूर्वी या प्रकारच्या परिस्थितीला सामोरे गेलो नाही आहे. ही देशात झालेल्या युद्धांपेक्षा मोठी इमर्जन्सी आहे. ही तुम्हाला माहीत असलेल्या कुठल्याही परिस्थितीपेक्षा मोठी इमर्जन्सी आहे. हे खूप मोठ्या अनर्थाशिवाय टळून जाऊ शकतं जर आपण जबाबदार पद्धतीनं वागलो तर आणि आवश्यक सकारात्मक कृती केली तर. मी एवढीच विनंती करतो त्यांनासुद्धा, हरकत नाही त्यांच्याकडे पाखराच्या आकाराचा मेंदू असला तरी पाखरंसुद्धा योगदान देऊ शकतात. मी म्हणतोय पुढचा प्रश्न आहे मनीषाकडून. आम्ही असं ऐकलंय की आपल्या परंपरेमध्ये अनेक मार्ग आहेत प्रतिकार शक्ती वाढवण्याचे, घरी असणारे पदार्थ वापरून. तर घरगुती उपाय वापरून प्रतिकार शक्ती कशी वाढवावी यावर तुम्ही प्रकाश टाकाल का? रोग प्रतिकार शक्ती वाढवणं हे एका रात्रीत होणार नाहीये, आपण हे समजावून घेतलं पाहिजे. साधारणपणे माझा असा समज आहे लोकांच्या जीवनशैलीकडे पाहून, खाण्याच्या सवयी पाहून, मला वाटतं हे तपासून पाहिलं पाहिजे, हे वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. मला वाटतं सदर्न इंडियन पीपल आर, दक्षिण भारतीय लोकांची रोग प्रतिकार शक्ती जगभरातल्या इतर अनेक लोकांपेक्षा चांगली आहे, पण खाण्याच्या सवयी, इतर गोष्टी, हवामान आणि इतर पैलूंमुळे. तुम्ही समजून घेतलं पाहिजे की उष्ण कटिबंधीय हवामानात इतर कुठल्याही जागेपेक्षा जास्त जीव असतात, सूक्ष्म जीव जंतूसुद्धा, आणि त्यांची संख्या आणि विविधता खूप जास्त असते. तर या प्रदेशात राहूनच तुमची यंत्रणा जास्त कणखर बनते, कारण आपण सतत या गोष्टींच्या संपर्कात असतो. बिकॉज वी आर एक्सपोज टू दिस थिंग्स ऑल द टाइम. हा एक पैलू झाला. दुसरं म्हणजे खाणं आणि जीवनशैली, या सगळ्या गोष्टी आहेत. बहुतांशी शेतकरी समाज असल्यामुळे आपल्यापैकी बरेच जण या पिढीत नाही तर गेल्या पिढीत आपण सगळेच शेतकरी समाजातून आलेलो आहोत. तर लोक जमिनीवरच राहायची, त्यानेच त्यांना प्रचंड बळ मिळालं. इन मोस्ट अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, जगाच्या अनेक इतर भागात 80% जास्त लोक शेतीपासून दूर गेली कदाचित 100 वर्षांपूर्वी. भारतात आपण जमिनीपासून दूर आलेलो आहोत ते केवळ गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी. ही जमेची बाजू अजूनही आपल्याबरोबर आहे, ती आपल्याबरोबर कायम राहणार नाही. जर सगळेजण उंच इमारतीत राहायला लागले, जमिनीशी काहीच संपर्क न ठेवता, जर प्रयोगशाळेतल्या उंदरांप्रमाणे राहू लागले सगळ्याच गोष्टींपासून सुरक्षित, तर आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा कमी होईल. पण मला वाटतं आपल्याकडे अजूनही जमेची बाजू आहे. पण आता सध्या माझी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मी काय करू शकते?
मी आधी म्हटल्याप्रमाणे हे एका रात्रीत होणार नाही आहे, पण एका ठराविक वेळेत तुम्ही हे साध्य करू शकता. अगदी सामान्य गोष्टी ज्या उपलब्ध असतात त्याबद्दल बोलतो. एक गोष्ट म्हणजे मी हे तुम्हाला सांगायला हवं, आम्ही पवित्र भस्म लावणारी लोक आहोत. आम्ही कायम भस्म लावत असो या ना त्या प्रकारे. There are different types of ashes, if you know how to use it. वेगवेगळ्या प्रकारची राख असते, जर तुम्हाला ती कशी वापरायची माहीत असेल तर. मी त्याच्या सूचना तुम्हाला इथं इंटरनेटवर देऊ शकणार नाही, पण जर तुम्ही ती योग्य प्रकारे वापरायला शिकलात तर त्यांना फायदा होतो. कडुलिंब देशभर उपलब्ध आहे, डोंगराळ भाग सोडले तर. रोज कडुलिंबाची पानं खाणं, हळदसुद्धा उपलब्ध आहे. आजकाल ते नॅनो हळद असंच काहीतरी निर्माण करतायत, जिथं हळदीचं आत्मसात करण्याचं प्रमाण सामान्य हळदीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतं. ते सुद्धा तुमची प्रतिकार शक्ती खूप वाढवतं. जर तुम्ही आवळे मधामध्ये रात्रभर भिजवले, त्यात काळी मिरी घालून along with some broken pepper, black pepper or green pepper. Green pepper for, I am saying for those of you who are in other countries, green pepper does not mean chili. We mean to say raw pepper. The peppercorn, when it's raw, which you might not have seen in most parts of the world, here it's common for us, it's available. So, soak it in… Tar madhamadhe bhijwa ani roz divsatun teen vela teen chamche. या सगळ्या गोष्टी तुम्ही रिकाम्या पोटी असताना जास्त प्रभावी असतात. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला एक स्पष्ट वाढ दिसेल तुमच्या प्रतिकार शक्तीत. मी म्हणेन 4 ते 8 आठवड्यात स्पष्ट वाढ दिसेल तुमच्या रोग प्रतिकार शक्तीत वाढ झाल्याची. असे काही योग सराव आहेत जे शिकवणं जरा अवघड आहे, पण आता सध्या फक्त हा मंत्र आणि ईशाक्रिया करणं हे सुद्धा प्रतिकार शक्ती वाढवेल. हे पण हे स्पष्ट असू द्या सगळ्यांसाठी की हे काही औषध नाही आहे करोनासाठी, किंवा आता होणार नाही असंही नाही. मी मंत्र म्हटला म्हणून मी जाऊन बेजबाबदार गोष्टी करू शकतो असं नाही. हे त्या प्रकारे काम करणार नाही. या गोष्टी तुम्ही ठराविक वेळेसाठी करायच्या असतात आणि तुमची यंत्रणा सशक्त बनवायची असते, म्हणजे पुढचा व्हायरस येण्याआधी तुमची त्याला हाताळण्यासाठी थोडे अधिक सज्ज असाल. म्हणजे जर तोपर्यंत जिवंत असाल तर. हो, याला लाईटली घेऊ नका. आता सध्या हे आपल्या सगळ्यांसाठी एक आव्हान आहे, या काळात जिवंत राहणं असाच अर्थ होतो याचा. असं समजू नका की ही एक दूरची गोष्ट आहे जी इतर कुणाला तरी होते, चीन किंवा इटलीमध्ये. आता सध्या जर तुम्ही या 6 ते 8 महिन्यांसाठी जिवंत राहिलात तर याचा अर्थ आपण हे जबाबदार पद्धतीनं हाताळलं असं होईल. जर आपल्यापैकी प्रत्येकजण जिवंत राहिला म्हणजे आपण उत्तम काम केलंय, आपण जागरूकपणे आणि जबाबदारपणे जगलोय असा अर्थ होतो त्याचा. दुर्दैवाने सरकारांना याची सक्ती करावी लागते, कारण बऱ्याच लोकांना लक्षातच येत नाही आहे की हे आवश्यक आहे, आणि त्यांना वाटतंय की ही कुठली तरी भाकड कथा आहे. ही भाकड कथा नाही आहे, हे एक संभाव्य संकट आहे जे आपल्याला योग्य प्रकारे हाताळलं पाहिजे. योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव शंभो